هلا فريندز، ترى مي هذا تو البرومو هلا فريندز صوبت أمجا خالي هذه دانجا كده جاتا دي تنبك سر وزن صوبت तर एलप्रो पिंपरीचं जे मॉल आहे एलप्रो सिटी त्याला पुला बाजारचा लाईव्ह सेल सुरू आहे लाईव्ह बाजार म्हणजे सुरू आहे तर फर्स्ट टाइम हा पी सी एम सीमध्ये होतोय आतापर्यंत पी सी एम सीमध्ये हा पुला बाजार लाईव्ह झालेला नाही आहे तर एलप्रोला हा फर्स्ट टाईम आलेला आहे तर इथं आम्हाला व्हिजिट करायची होती सो आम्ही गेलो होतो खूप सारे स्टॉल होते खूप सारे अगदी काहीही घ्या तुम्ही भांड्यांपासून कपड्यांपासून छोट्या मुलांच्या कपड्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे इथं होते खेळ टॉईज होते पोरांचे छोट्या पोरांचे टॉईजसुद्धा होते वेगवेगळे टॉईज होते छान होते आणि क्वालिटी म्हणाल तर क्वालिटीसुद्धा उत्तम क्वालिटीचे कपडे इथं होते मीसुद्धा इथून एक टॉप घेतला आहे तुम्हाला दाखवेनच पुढे की कसा घेतला आहे वगैरे फोटो तुम्हाला दाखवेन त्याचा तर टॉईज वगैरेसुद्धा होते पण टॉईज मी शिवांसाठी नाही घेतले कारण खूप भरपूर टॉईज आहेत अजून घरात अजून अनपॅक टॉईजसुद्धा आहे सो नाही घेतले त्याला टॉईज आज तरी आणि क्रीम वगैरे प्रॉडक्ट सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स बेबींचे क्रीम वगैरे तसेसुद्धा होते माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलीसाठी घेतले काही प्रॉडक्ट इथून क्रीम वगैरे तर छान छान असे सर्व प्रकारचं होतं इथं आणि ड्रेसेस म्हणाल तर इतके ड्रेसेस होते साड्या होत्या ब्लाऊज होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि मला एक विशेष म्हणजे हे वाटलं की त्यांचे सर्व म्हणजे जे काय होतं ते क्वालिटी अगदी उत्तम क्वालिटीचे कपडे होते इथं आणि बॅग्स वगैरेसुद्धा होतं आणि आता हे तर सर्व ठिकाणी सुरू झालेलं आहे 360 व्हिडिओ बनवायचं 360 डिग्री अँगलनी तर आम्हीसुद्धा इथं व्हिडिओ बनवला होता फ्रेंड्सनी नंतर वेस्टर्न वियरचे नेकलेसेस वगैरे किंवा साडी ड्रेसेसवरचे नेकलेसेस वगैरे असंसुद्धा सर्व प्रकारचं इथं होतं छान छान होतं सर्व तर तुम्हाला दाखवते मी सर्व बघा तुम्ही काय काय आहे इथं आणि जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल पिंपरी चिंचवडमध्ये जर राहत असाल तर नक्की इथं व्हिजिट करा एलप्रो सिटी मॉलला हे आहे पिंपरीच्या यावेळी लागलेला अदरवाईज हे पुण्यामध्ये लागतं हा सेल जो आहे तो आणि इथं लाईव्ह डान्स वगैरेसुद्धा सुरू होता म्हणजे जे काही ऑडियन्स जमा झालेली होती ती डान्स करत होती त्यांना अँकर करत होती एक मुलगी तर ती तिच्या अँकरिंगनुसार गाणी वगैरे लागत होती सर्व छान आणि खूप एन्जॉय करत होते सर्वजण नंतर इथं हे सुद्धा कपड्यांचेच आहे सर्व स्टॉल जे आहेत ते आणि फूडचे सुद्धा स्टॉल होते बरेचसे आता हे बघा इथं भांडीचं स्टॉल मी इथं कढई बघितली एक स्टीलची बट मी नाही घेतली अजून तरी मला एवढी गरज नाही वाटली सो नाही घेतली पण बघितली मला छान वाटली नंतर नाईट सूट्स वगैरे पोरांचे खूप छान छान होते मुलांचे सुद्धा होते फ्रॉक्स होते मुलींचे छान अशा प्रकारे तर माझ्या मैत्रिणींनी एक ड्रेस घेतला एकीनी गळ्यातलं घेतलं मी एक टॉप घेतला असे आम्ही थोडी शॉपिंग केली आणि घरी आलो असे प्रॉडक्ट्स होते खूप छान छान नंतर स्टॉलसुद्धा होते जेवणाचे म्हणजे जेवणाचे म्हणजे स्नॅक्सचे दाबेली वगैरे पाणीपुरी चाट वगैरे असं सर्व होतं तिथं आणि आम्ही दाबेली खाऊन मग चौपाटीवरून असं सर्व खाऊन घरी आलो तर हा टॉप मी तिथून घेतला होता वन पीस म्हणूनसुद्धा घालू शकता किंवा कुर्ता म्हणून हा मला 600 रुपयाला तिथं भेटला तर कसा वाटला नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये